गेली 5 वर्षापासून द्राक्ष बागेची शेती करत आहे आणि गेली 4 वर्षे मी पारंपरिक पद्धतीने शेती केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मला म्हणावं असं उत्पादन भेटलेलं नाही. त्याच्यामुळे मी हनुमंत सावंतशी संपर्क साधलो. त्यांनी मला पाटील बायोटेक तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली आणि त्यांनी सांगितलं की अकलूजला अशी अशी मीटिंग आहे, आपण जाऊया. आम्ही त्या ठिकाणी गेलो. अमोल पाटील सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि ते आम्हाला जरा चांगलं वाटलं. त्यांनी सांगितलं की पीक म्हणजे सुरुवात करण्याच्या अगोदर 1 महिना हे तंत्रज्ञान वापरावं लागते. तर आम्हाला त्याच्यावरती विश्वास बसला की 1 महिना अगोदर कसं वापरायचं, तरी पण म्हणलं काय हरकत नाही, आपण 1 महिना अगोदर डोस टाकून बघूयात. आणि तेव्हापासून तंत्रज्ञानाला सुरुवात केली तर त्यावेळेसपासून आमची बागेला एकदम आम्हाला रिझल्ट चांगले वाटले त्याचे. आणि याच्या अगोदर म्हणजे 4 वर्षे आम्हाला जास्तीत जास्त 1 सरासरी 2.5 टनापर्यंत बियाताना जास्तीत जास्त निघत होता आणि त्याच्यामध्ये म्हणजे उत्पादनात आम्हाला वाढ हवी होती. तर अशा त्या तंत्रज्ञान वापरल्यापासून आम्हाला या उत्पन्नात भरपूर असा फायदा दिसू लागलेला आहे. सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस ऑक्टोबर छाटणीच्या अगोदर 25 दिवस आम्ही खत टाकले, त्याच्यामध्ये DAP बरोबर आम्ही कॅलनेट, लेझर आणि ह्युमॉल हे वापरलं आहे. आणि नंतर छाटणी घेतल्यानंतर एक दुसऱ्या दिवशी लगेच एक ड्रेसिंग घेतली आणि त्याच्यानंतर ते घडबाहेर्या चालू झाले. जर सुरुवातीला पारंपरिक शेती ज्यावेळेस करत होतो त्यावेळेस असं व्हायचं की घडाचा आकार लहान राहायचा आणि शेंडा खूप वाढत चालायचा. असं बऱ्याच तज्ज्ञांना दाखवलं तरी ते सांगायचे की बागेमध्ये तुमच्या नायट्रोजन जास्त आहे वगैरे, असं हे वापरा ते वापरा, लिक्विड खतं वापरा. आणि त्याच्यामधून काय आम्हाला म्हणजे निष्कर्ष भेटत नव्हता चांगला. परंतु ह्या जे ड्रेचिंग वगैरे आहे आम्ही ते लिक्विड खतं वापरायची पूर्णपणे सोडून दिलेले आहे. त्याच्यामुळे फक्त आम्ही ड्रेचिंग करतो एक जो म्हणजे जसं सांगाल तसं कंपनीचे जे आम्हाला कॉल सेंटरवरून कॉल येतो की ह्यावेळेस तुम्हाला हा डोस टाकला पाहिजे, त्यावेळेस त्याच्या अगोदरच आम्ही आणून ठेवलेला असतो आणि ते सांगितल्यानंतर आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी तो डोस टाकून घेतो. ह्याच्यामध्ये ड्रेचिंग घेताना हिमॉल, कॅलनेट, लेझर याची ड्रेचिंग घेतलेली आहे आणि हे 3 डोसमध्ये दिलेलं आहे. आम्ही पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरल्यामुळे आम्हाला मण्यांची साईज, घडांची साईज व्यवस्थित मिळाली आहे. ह्याच्या अगोदर म्हणजे मण्यांची साईज मिळत नव्हती, घडांचा आकार लहान राहत होता आणि पानं आहे ते अशी पातळ राहत होती आणि मोठी होत नव्हती, लहान लहान राहायची. आता ते वापरल्यामुळे पानं अशी जाड होत आहेत आणि म्हणजे भरपूर त्याला काळोखी आहे आणि थ्रिप्सचा अटॅक वगैरे होत नाही, त्याच्यामुळे स्प्रे कमी लागतात आणि झाडामध्ये जे स्टोरेज आहे ते भरपूर प्रमाणात आहे सध्या. आता तुम्ही जो भाग बघताय हा संपूर्ण 200-300 झाडाचा भाग आहे. या भागामध्ये गेली 4 वर्षे एकही द्राक्षाचा घड लागत नव्हता, या ठिकाणी बाग फुटत नव्हती. परंतु ऑक्टोबरपासून जे आम्ही पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरल्यापासून या ठिकाणी चांगल्या प्रकारे बाग फुटली आणि त्याच्यामधून घड बाहेर आली. सगळ्यात मोठा आमचा हा अनुभव आहे की या तंत्रज्ञानामुळे आमच्या सर्व बागेला सर्व ठिकाणी चांगल्या प्रकारचा माल, एकसारखा माल आलेला आहे. आजपर्यंत पारंपरिक शेतीचा खर्च बघितला तर साधारणपणे गेल्या वर्षी मला 80-90 हजार रुपये खर्च झालेला होता आणि पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यापेक्षा त्याच्यापेक्षा कमी खर्च मिळाला आहे. आणि गेल्या वर्षी साधारणपणे जास्तीत जास्त मला 2.5 टन उत्पादन याच्यातून निघालेलं आहे, परंतु यावेळेस मला साधारणपणे 5 टनापर्यंत उत्पादन नक्कीच मिळेल अशी मला अपेक्षा आहे. आजपर्यंत पारंपरिक शेतीतून मला गेल्या वर्षी साधारणपणे 10 टन कच्चा माल मिळाला, त्याच्यातून 2.5 टन बियाणा तयार झाला. परंतु यावर्षी माझा साधारणपणे कच्चा माल 1 एकरामध्ये 20 टन निघेल आणि त्याच्यापासून 5 टन साधारणपणे बियाणा तयार होणार आहे. आणि गेल्या वर्षीचा दर बघितला तर 151 रुपयाने मी विकलेला आहे आणि यावेळेस असं आहे की क्वालिटी पण चांगली आहे, त्याच्यापेक्षा जास्त भाव मला नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे पाटील बायोटेक तंत्रज्ञानामुळे माझ्या उत्पन्नामध्ये 2x वाढ झालेली आहे हे मात्र नक्की आहे. इतर शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अवश्य वापर करावा. कारण का आपण जे पारंपरिक पद्धतीने शेती करत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला म्हणावासं उत्पादन भेटत नाही. आजच्या काळामध्ये जो जास्त ॲव्हरेज घेतो किंवा जास्त उत्पादन काढतो तोच या स्पर्धेमध्ये टिकणार आहे आणि पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान केल्याशिवाय हे शक्य होणार नाही हे मी इतर शेतकऱ्यांना सांगू शकतो. माझी संपूर्ण जमीन 50 एकर असून त्यामध्ये 18 एकर द्राक्ष बाग आहे आणि त्याच्यामध्ये सगळे थॉम्सन येणं व्हरायटी आहे आणि त्याच्यामध्ये वाईनचेवी 8 एकर बाग आहे, 10 एकर बाग टेबल ग्रेप्स आहे आणि बाकीची वाईनची 8 एकर आहे. मी 40 वर्षापासून पूर्ण शेती करतो आणि 20 वर्षापासून द्राक्षबाग लावलेले आहेत आणि पूर्वी आम्ही याच्या अगोदर बाजरी, ज्वारी, गहू, कांदे अशी पिकं घ्यायचो. आता द्राक्षबागामुळे आम्ही ती पिकं कमी केली. आम्ही 10 वर्षापासून पूर्वी शेती करायचो द्राक्षबागेची, त्यावेळेस भरपूर रोग कीड वगैरे यायची आणि खूप पावसाचा अतिपाऊस होऊन गारपीट होऊन खूप नुकसान व्हायचं आणि कुठल्याही शेतीमध्ये फायदा राहत नव्हता. त्याच्यानंतर आम्हाला पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान मिळालं, तेव्हापासून आमच्या बागेमध्ये आम्हाला खूप फायदा मिळाला आणि फुगण वगैरे चांगल्या बागेत झालं, उत्पन्नही वाढलं. पूर्वी द्राक्ष बागेमध्ये मला 80 हजार रुपये मिळायचे आणि त्याच्यामध्ये खर्च व्हायचे, मालही खूप कमी निघायचा, 70 ते 80 क्विंटल 1 माल निघायचा. आणि नंतर मी माझे गावातले एक सहकारी आहे, त्यांनी मला पाटील बायोटेकविषयी माहिती दिली आणि त्याचं जे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान मी वापरलं
मी तंत्रज्ञान वापरल्यापासून मला एकरी 200 क्विंटल माल निघायला लागला. गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये माझा गेल्या वर्षी 80 क्विंटल एकरी माल गेला होता आणि यावर्षी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळे माझा एकरी 200 क्विंटल माल गेला आणि 200 क्विंटलला हिमॉलजी कॅलनेट हे वापरून मला 40,000 रुपये एकरी खर्च आला आणि 5 पटीने उत्पन्न वाढलं. एकरी ह्यावर्षी मला 50 रुपये भावाने 10 लाख रुपये 1 एकरमध्ये झाले. गेल्या वर्षी माझ्या बागेवर डावणीचा प्रादुर्भाव भुरीचा खूपच झाला. यावर्षी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळे डावणीपासून मी सावरलं आणि त्यामुळे उत्पन्नाचीही वाढ झाली आणि मला त्याचा फायदा मिळाला आणि आजूबाजूचे बागापेक्षा माझा बाग चांगला आला. मी सर्वांचे बाग पहिले फुगवणी कमी लोकांचे बाग डावणीने वगैरे भरपूर गेले. आजूबाजूचे प्लॉट पाहिल्यानंतर मी मला 13 mm 14 mm वाटले आणि पाटील बायोटेकची ड्रिचिंग दिल्यामुळे माझ्या बागाची mm साईज 16, 18, 20+ झाली. बाग छाटण्याच्या अगोदर 15 दिवस 100 किलो DAP आणि 100 किलो MOP आणि कॅलनेट 5 किलो, रिलेजर 5 किलो आणि हिमॉलजी हे डोसेस दिल्यामुळे माझ्या बागेची फुगवण चांगली झाली. पाटील बायोटेकच्या तंत्राचा इतका उपयोग होईल असं मी कधी समजलंच नव्हतं आणि होईल असं वाटत नव्हतं. पण यावर्षी ते वापरल्यामुळं शेतीमध्ये भरपूर उत्पन्न निघालं. एकरी मला 5 ते 6 लाख रुपये जास्त मिळाले. पाटील बायोटेकचा खर्च एकरी 50 ते 60 हजार असून तो काही जास्त नाही. पण जास्त जरी असला तरी बागेचं उत्पन्न एकरी 4 पट वाढतं. यापुढे मी सर्व पिकांना पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान वापरणार आहे आणि प्रत्येक लोक शेजारी लोकांनीसुद्धा हे तंत्रज्ञान वापरावं. त्यामध्ये खूपच फायदा होईल त्यांना. पण शेजारच्या शेतकरी मित्रांना मी एकच सांगू इच्छितो की पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यामुळे किती फायदा होतो आणि ज्याच्याकडे 10 एकर क्षेत्र असेल त्यांनी 5 एकरला ते तंत्रज्ञान वापरून त्यांच्या लक्षातच येईल की याचा खरोखर किती फायदा होईल हे त्यांनी लक्षात ठेवा आणि त्यांनी खरोखर ते वापरावे. माझ्याकडे नवीन वर्ष पहिल्या वर्षाची 1 एकर द्राक्षाची बाग आहे. तर सुरुवातीला मी पहिल्यापासून पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो. मग कालांतराने माझी हनुमान सावंत यांच्याशी भेट झाली. मग त्यांनी मला पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान समजावून सांगितलं. काही पाटील बायोटेकचे काही चर्चासत्र मी त्यांच्याबरोबर त्या चर्चासत्राला सहभागी झालो आणि त्यानंतर मग मी भेदाना करण्याचा विचार केला. त्यांनी समजावून सांगितलं पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यानंतर काय फायदा होऊ शकतो. मग साधारण माझ्याकडे एका एकरामध्ये 800 झाडे आहेत. मग साधारण यावर्षी पहिल्या वर्षीची बाग आहे. माझा शेतकऱ्यांच्या अनुभवातून असं माझं मत झालं होतं की पहिल्या वर्षी बाग सक्सेस होत नाही. परंतु हनुमान सावंत आणि पाटील बायोटेक या दोघांच्या सहकार्यानं मला यावर्षी साधारण माझ्या 1 एकरामध्ये 8 ते 9 टन कच्चा माल मला मिळेल आणि त्यापासून साधारण 1-2.5 टनापर्यंत बेदाना तयार होईल. ऑक्टोबर छाटणीपासून मी पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान वापरल्यानंतर त्यांचे जे काही हिमॉल कॅलनेट आणि रिलीजर हे जे आहेत त्याचे मी 3 डोस टाकले आणि 3 ड्रिचिंग घेतल्या. मग त्याच्यापासून इतर शेतकऱ्यांच्या बागा आणि माझ्या बागेमध्ये खूप फरक वाटला पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे. मग साधारणतः यावर्षी माझ्या बागेतला हा मी द्राक्ष शेडमध्ये टाकलेले आहे. मग यापासून साधारण मला 2.5 टनापर्यंत पहिल्याच वर्षीच्या मानाने भरपूर उत्पन्न यावर्षी मिळेल. माझ्याकडे असलेल्या 1 एकर बागेमधून साधारणतः मला 10 टनापर्यंत कच्चा माल मिळेल आणि कच्च्या मालातून यावर्षी साधारणतः 2.5 टनापर्यंत बेदाना तयार होईल. मग मला ऑक्टोबर छाटणीपासून औषधं फाउंडेशन सोडून औषधं आणि स्प्रे आणि पाटील बायोटेकचे डोस या सगळ्यांचा खर्च साधारण 50 ते 60 हजारपर्यंत आलेला आहे. तर मला यावर्षी साधारणतः 2.5 टनापासून 1-2.5 ते 3 लाखापर्यंत उत्पन्न मला यावर्षी मिळेल. मी या पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे इतर शेतकऱ्यांचे अनुभव मी पाहिले आणि माझी बाग पाहिली याच्यामध्ये बराचसा फरक आहे. मला पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे माझ्या बागेमध्ये भरपूर सुधारणा आहे. बागेचे पाने मोठी आहेत, जाड आहेत आणि त्याला पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे औषधाच्या फवारण्या याचं प्रमाणही कमी आहे. माझी इतर शेतकऱ्यांना अशी विनंती आहे की त्यांनीसुद्धा पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरावं आणि आपल्या शेतीमध्ये प्रगती करावी. कारण आता भरपूर रोगांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या तंत्रज्ञानामुळे रोगप्रतिकारशक्ती हे तंत्रज्ञान त्या झाडांना देत आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी या पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा वापर करावा अशी माझी शेतकऱ्यांना विनंती आहे.